UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित. 22 सप्टेंबरला सिनेट 11 जागांसाठी होणारी निवडणूक रद्द. भाजपा प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सिनेट निवडणूक रद्द करण्याचा आक्षेप. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुकीचा बळी दिल्याचा आरोप. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार. पदवीधर मतदारसंघ नोंदणी अत्यल्प झाल्यानं सिनेट निवडणूक रद्द. राज्य सरकारचं स्पष्टीकरण. सरकारकडून निवृत्त न्यायाधीशांची 1 सदस्यीय समिती स्थापन. मिंदेंची गद्दार टोळी निवडणुकीला घाबरली. मतदानाच्या 1 दिवस आधी सिनेटची निवडणूक रद्द. आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात. पुण्याच्या समाधान चौकात परिसरात रस्त्याला पडलं भलं मोठं भगदाड. महानगरपालिकेच्या टँकरसह 2 दुचाकी खड्ड्यात. 4 तासांनंतर क्रेनच्या सहाय्यानं गाड्या बाहेर. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा शिंदेवर निशाणा. 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना संरक्षण देणारे मुख्यमंत्री. ओबीसी शब्दही न उच्चारणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाज वाटते. हाकेंचं टीका असतं. हाके बेताल वक्तव्य करून 2 समाजात तेढ निर्माण करतायत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. त्यांचा हाकेंनी अभ्यास करावा. मंत्री शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. फडणवीसांचा ऐकून गेम करताय का? तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवरच जरांगेंकडून शंका व्यक्त. उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करणार. घाई गडबडीत निर्णय घेतल्यास तो कोर्टात टिकला पाहिजे. जे करायचंय ते कॉन्क्रीट करायचंय. यासाठी थोडा वेळ लागतोय. शंभूराज देसाईंचं आवाहन. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या धाराशिव आणि भीड जिल्हा बंदची हाक. बाजारपेठ शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन. जालनाच्या बडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी. पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात. गोपीचंद पडळकरांची सरकार विरोधात आंदोलनाची हाक. 23 तारखेला धनगर समाजाचा राज्यभर रास्ता रोको. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. मवियाची जवळपास 80% जागा वाटपावर चर्चा. तर 120 ते 130 जागांवर मविया सहमती. सूत्रांची माहिती. विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागा वाटपावर चर्चा. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.